हाय फ्रेंड्स, मी जयंती. आजचा आमचा विशेष कार्यक्रम बँड बाजा विराटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीतील टस्कनी शहरामध्ये बेन कॉन्व्हेंटो या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाची चर्चा होती. बघूया यावरील हा खास रिपोर्ट. रब दिखता है यारा, मैं क्या करूं, सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, एक क्रिकेटचं मैदान गाजवणारा सेलिब्रिटी प्लेअर तर दुसरी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी टॉपची हिरोईन. दोघांचेही लाखो फॅन फॉलोअर्स, त्यामुळे या सेलिब्रिटी कपलची लव्ह स्टोरी ही तितकीच गाजतीये. गेल्या वर्षभरापर्यंत खरं तर मीडियापासून दूर पळणारं हे कपल गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या इव्हेंट्सना आणि सेलिब्रिटी पार्ट्यांनाही ग्लॅमरस जोडी एकत्रितपणे झळकताना दिसत होती. आता उरला होता प्रश्न तो हे दोघे जण लग्नाच्या कोहल्यावर कधी चढणार याचा. मात्र हा प्रश्न आला की हे दोघेही जण खुबीने तो टाळत असे. अनेक दिवस ही लपवा छपवी अशी सुरू होती, पण अखेर ही जोडी लग्न कधी करणार या प्रश्नावरून आता पडदा उठला आहे. इटलीमध्ये या जोडीचा हा शाही विवाह सोहळा पार पडला. डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना. या शाही लग्नाचे फोटो विराट अनुष्काने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेत. विराट आणि अनुष्कानेच ही आनंदाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे. नमकीन सी बात है, हर नई सी बात में तेरी खुशबू चल रही है जो मेरे साथ. प्रेमाच्या बंधनात राहण्याचं वचन, यापुढे कायम प्रेमाच्या बंधनात राहण्याचं वचन आम्ही एकमेकांना दिलं. ही गोड बातमी आपणाला सांगताना आम्हाला अत्यानंद होतोय. कुटुंब, चाहते आणि हितचिंतक यांच्या प्रेमामुळे आजचा सुंदर दिवस उजाडला. आमच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. विराट अनुष्का. इटलीतील टस्किनी शहरामध्ये बेन कॉन्व्हेंटो या रिसॉर्टमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. या महागड्या रिसॉर्टमध्ये पूर्णपणे पंजाबी पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. मोजक्याच लोकांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. केवळ 44 आप्तेष्टांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. दोघांच्या रिंग सेरेमनी आणि लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज अवघ्या काही मिनिटात सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. डिसेंबरला दिल्लीमध्ये तर 26 डिसेंबरला मुंबईमध्ये या दोघांचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलंय. इटलीवरून परतल्यावर विरानुष्का त्यांच्या वरळी इथल्या नव्या घरी शिफ्ट होणार आहेत. अगदी खाजगीत हा विवाह सोहळा जरी पार पडला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून याच हाय प्रोफाईल लग्नाची सगळीकडे चर्चा होती आणि अजून तरी काही दिवस विरानुष्का सोशल मीडियावर ट्रेंड राहतील हे मात्र नक्की. सो विराटने अनुष्का बरोबर सुरू केलेल्या या नव्या इनिंगला शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं कायमच खास ठरलंय. आजवर अनेक क्रिकेटर आणि बॉलिवूड स्टार्सची जोडी आपण पाहिली आहे. त्यातले काही वर्कआउट झाले तर काहींचे ब्रेकअप झाले. विराट अनुष्का मात्र अनेकांसाठी आयकॉन ठरलेत. जितकं तगडं फॅन फॉलोईंग अनुष्काचं आहे त्याहूनही जास्त विराटचं. नमकीन सी बात है, हर नई सी बात में तेरी खुशबू चल.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. क्रिकेटर म्हणून विराट तर अभिनेत्री म्हणून अनुष्का आजच्या तरुणाईचे आयकॉन्स आहेत. त्या दोघांचाही बाणा खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनो असा बिंधास्त आहे. त्यामुळे त्या लव्ह वर्ड्सना सारा देश आजवर एक हॉट कपल म्हणूनच ओळखत होता. पण आता त्या दोघांनी भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजानुसार एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंय. त्यांच्या विवाहानं क्रिकेट आणि बॉलिवूडच्या नात्याची आणखी एक लग्नगाठ घट्ट झाली. क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा ही अनेक वर्षांची आहे. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर झहीर खान आणि सागरिका घाटगे, हरभजन सिंग आणि गीता बसरा, युवराज सिंग आणि हेझल केज या प्रेमी युगुलांनी विवाह बंधनात अडकून क्रिकेट आणि बॉलिवूडचं युगायुगांचं तेच नातं घट्ट केलं होतं. क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या अनेक जोडप्यांनी याआधीही साथ जियेंगीच्या शपथा घेतल्या होत्या. त्यात कुणाचं प्रेम सफल झालं तर कुणाचं असफल, कुणी कुणी तर स्टेटस सिम्बॉल म्हणूनही एकमेकांची सोबत केली. झहीर खान, ईशा शर्वाणी, मोहम्मद अझरुद्दीन, संगीता बिजलानी, युवराज सिंग, किम शर्मा, युवराज सिंग, दीपिका पदुकोण, वासिम अक्रम, सुष्मिता सेन, रवी शास्त्री, अमृता सिंग, सौरव गांगुली, नगमा, इमरान खान, जिनत अमान, विव रिचर्ड्स, नीना गुप्ता, मोहसिन खान, रीना रॉय, अंजू महेंद्रू, गॅरी सोबर्स ही नावं प्रेमी युगुल म्हणून जितकी गाजली तितकंच त्यांच्यामधलं नातं विस्मृतीतही गेलं. यातल्या बऱ्याचशा जोड्यांभोवती तर सातत्यानं वादाचं वलय होतं. पण विराटनं खऱ्या अर्थानं आजच्या युवा पिढीसाठी आदर्श घातलाय. दोघंही आज करिअरच्या अत्युच्च शिखरावर आहेत आणि अशा वेळी रेशीम गाठीत ही जोडी अडकली. काळाच्या साऱ्या कसोट्यांवर ताऊन सुलाखून अमर प्रेम म्हणून गाजलं आणि यशस्वीही ठरलं ते टायगर पतोडी आणि शर्मिला टागोर यांच्यामधलं नातं. भविष्यात विराट आणि अनुष्काची पावलंही पतोडी आणि शर्मिला टागोर यांच्या नांदा सौख्यभरे मार्गाने जावीत अशीच अपेक्षा त्यांचे चाहते करत असतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. साऱ्या जगाला अंधारात ठेवून विराट अनुष्कानं थेट इटलीत जाऊन बार उडवून दिला. बॉलिवूडही या लग्नाविषयी तितकंच अनभिज्ञ होतं. पाहुयात याच अनभिज्ञ बॉलिवूड तारेतारकांच्या काही प्रतिक्रिया. जी जब वो मुझे बताएंगे कि वाकई ऐसा कुछ हो रहा है तो मैं बताई दूंगी. थैंक यू. क्या आई मीन आई डोंट नो व्हाट न्यूज हैज कम सो आई डोंट नो. आपकी फिल्म है जो महिलाओं की मतलब धीरे धीरे वेडिंग वो भी महिलाओं वो भी 18 मई को रिलीज होगी तभी बात करेंगे. क्या बताई देंगे. अच्छा ऐसे नाइट सो नाउ वी हैव कम टू दैट पार्ट ऑफ द नाइट ना सो दिस पार्ट ऑफ द नाइट दिस इज व्हाट आई डू. अनुष्का और विराट को मैं क्या बधाई दूँ. आई मीन मैंने भी ये सुना ही है आप लोगों के ज़रिए ही कि दे गेटिंग मैरिड. आई रियली हैव नो कॉन्फर्मेशन ऑन दिस बट इफ दिस इज़ ट्रू आई विश देम ऑल द आई विश बोथ ऑफ देम ऑल द वेरी बेस्ट एंड अ फेरी टेल लाइफ अहेड. यार पहले पता तो चले हो गई है शादी की नहीं तुम क्यों बेचारों पीछे पड़े हो यार. लेट देम गेट मैरिड इन पीस इफ एट ऑल दे आर गेटिंग मैरिड अदरवाइज जस्ट लेट देम बी इट्स देयर लाइफ. हाँ क्या मुझे नहीं पता यार हो रही मुझे नहीं बुलाया तुम्हारे को नहीं बुलाया तो तुम्हें बड़ा बुरा लग रहा है. नहीं मुझे नहीं मिला यार. ये तो खबर है. तुम लोगों ने खबर तुम लोगों को सबको बुरा लग रहा है कि तुम लोगों को इनवाइट नहीं किया इसलिए ऐसी खबरें डाल रहे हो. मुझे उसके लिए भी नहीं बुलाया मुझे नहीं बुलाया सॉरी यार. जी वेल इफ आई एम एक्चुअली स्टिल कंफ्यूज्ड अबाउट आर दे गेटिंग व्हाट्स हैपनिंग विद देम बट
But if it is, congratulations. I think they are quite a power couple and they are quite amazing individually and together. So yeah, loads of congratulations. Yeah. आपने उसने कन्फर्म किया? मैंने पहली बार सुनाया है एक्चुअली. इनविटेशन नहीं मिला अभी तक. क्या? शादी हुई? नहीं. Oh my God, this is so cool. Hi. अच्छा. हाँ दिन लेट्स सी लेट्स सी लेट्स सी. आपको नहीं बुलाया है क्या? नहीं नहीं कुछ नहीं, मैंने कुछ नहीं बोला. प्लीज अनुष्का सी ने किल मी. दिस इज कंफर्म. कंफर्म्ड है. ठीक है. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. गेल्या 4 वर्षापासून विराट अनुष्काच्या प्रेमाची सगळीकडेच चर्चा आहे. कधी फिल्मी पार्ट्यांमध्ये तर कधी क्रिकेटच्या मैदानावर ही जोडी सातत्यानं एकत्र दिसली. पण या दोघांची लव्ह स्टोरी सुरू तरी कधी झाली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बघूया यावरील हा खास रिपोर्ट. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वी तलावर त्या जुळून येतात असं म्हणतात. ते विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बाबतीत 16 आणि खरं ठरलं. क्रिकेटचं मैदान गाजवणारा एक फलंदाज आणि बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर अभिनयाचे रंग उधळणारी एक अभिनेत्री एका जाहिरात शूटच्या निमित्तानं भेटतात काय आणि एकमेकांच्या प्रेमात पडून एक होतात काय, याला रब ने बना दे जोडी नाही म्हणायचं तर दुसरं काय. विराट आणि अनुष्काची पहिल्यांदा नजरानजर झाली. क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं पुन्हा जोडणारं हॉट कपल पहिल्यांदा एकमेकांना भेटलं ते 2013 साली. निमित्त होतं क्लिअर शॅम्पूच्या जाहिरात शूटचं. त्याच केमिस्ट्रीनं मग विराट आणि अनुष्कामधला रोमांस फुलवला. कोहलीसोबत सुरू असलेल्या इश्कविश्च्या चर्चांना अनुष्का शर्मानं नेहमीच पुष्टी दिली आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर. आपल्या स्टाईल आणि लुकमुळे त्यांना आपल्या फिमेल फॅन्सवर मोहिनी टाकली आहे. मात्र कोहलीवर मोहिनी टाकली ती अनुष्का शर्मानं. क्रिकेटच्या दुनियेतील या सुपरहिट क्रिकेटरना क्लीन बोल्ड केलंय ते बॉलिवूडची बिंधास बाला अनुष्का शर्मानं. हे दोघं नेहमीच फिल्मी पार्ट्या असो, अवॉर्ड फंक्शन असो किंवा कोणाचा लग्न समारंभ जोडीनं उपस्थित असतात. श्रीलंकेविरुद्धच्या हैदराबाद वनडेत विराटनं अनुष्काला मैदानातून फ्लाइंग किस देऊन आपलं शतक साजरं केलं. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों, हेच विराटला त्या फ्लाइंग किस मधून आपल्या टीकाकारांना सांगायचं होतं. विराट आणि अनुष्का मधल्या प्रेमाला जसं उधाण आलं तशीच एकदा ओहोटीही आली होती. दुर्दैवानं त्याच काळात विराटला अधूनमधून अपयशही आलं आणि त्या अपयशाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायची. त्यात वाईट एवढंच होतं की विराटच्या अपयशासाठी लोकांनी सोशल मीडियावर अनुष्काला दोष द्यायला सुरुवात केली. त्यावर चिडलेल्या विराटनं 2015 सालच्या जून महिन्यात आपली नाराजी सोशल मीडियावरूनच तीव्र शब्दात व्यक्त केली. भारतीय कर्णधाराची ती कृतीच त्याचं अनुष्कावर किती सच्च प्रेम आहे हे सांगणारी होती. त्याच भावनेनं विराट आणि अनुष्काला पुन्हा जवळ आणलं ते कधीही दूर न जाण्यासाठी. मग युवराज सिंगचं लग्न असो की जहीर खानचं, जगाची अजिबात फिकीर न करता दोघंही तुफान नाचले. सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचा प्रीमियर असो किंवा विराट कोहली स्पोर्ट्स फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा, विराट आणि अनुष्कानं एकमेकांसोबत राहून आपलं इन रिलेशनशिपचं स्टेटस छान मिरवलं. जगाची पर्वा न करता अगदी बिनधास्त ही जोडी सार्वजनिक ठिकाणी वावरली. ही एका लग्नाची गोष्ट खरंच एका स्वप्नवत प्रवासासारखी आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. स्पॉटलाईट मधील बँड बाजा विराट या खास कार्यक्रमात आज मी इथेच थांबते. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा सी 24 तास.
आपके साथ।